नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं अशा फ्रेश अशा व्लॉगमध्ये। तर आता हा जो व्लॉग आहे तो आपण शेतीविषयक व्लॉग बनवणार आहे। मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे कांद्याची लागवड केली जाते, कशा प्रकारे कांदे लावले जातात, कारण की आपल्याला माहीत नसतं, आपण कांदे खातो परंतु ते कसे लावले जातात ही सिस्टीम माहीत नसते। आणि मी या यूट्यूबरबरोबरच मी एक शेतकरीसुद्धा आहे, त्यामुळे मी ठरवलं की हा एक व्लॉग बनवूयात, त्याच्यामध्ये तुम्हालाही कळेल की शेतीची कामं कशी चालतात। तर आता मी सुट्टी काढून आलेलो आहे कांदे लावण्यासाठी। तुम्ही पाठीमागे पाहता हे आमचं शेत आहे, तुम्हाला मी एकदा फिरून दाखवतो, हे पाठीमागचं माझं घर आहे। तर अशा प्रकारे हे शेत या ठिकाणी तुम्ही पाहताय। तर सुरुवातीला अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला ती कांद्याची लागवड करायची आहे, त्याला लागवड असं म्हणतात, म्हणजेच की लावणी करायची आहे। जसे तुम्ही भात लावता तशाच प्रकारे ही कांद्याची लागवड असते। आता तुम्ही या ठिकाणी जे पाहताय ते आहे कांद्याचं रोप। आता हे रोप मी अशा प्रकारे काढलेलं आहे आणि रोप काढून ते ह्या याच्यामध्ये लावायचं आहे। आता परंतु पूर्वतयारी काय करायची असते की या ठिकाणी तुम्ही जे पाहताय त्याला सऱ्या म्हणतात, त्या सऱ्यांमध्ये व्यवस्थित प्रमाणे माती लावून त्याच्यामध्ये कांदे लावले जातात। जी काही रोपं आहेत ती रोपं पाणी लावून त्या ठिकाणी लावून टाकायची। आता ती प्रोसिजर कशी आहे ते तुम्हाला कळेलच, त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल। आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणखी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर अशाच प्रकारचे व्लॉग पाहण्यासाठी, व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला। थोडं पावसाचं वातावरण आहे त्यामुळं पाणी पण झालेलं आहे, थोडं चिखल झालेलं आहे, पण तरीसुद्धा पाण्यातच आपण कांद्याची रोपं लावतो त्यामुळे प्रॉब्लेम नाही आहे। आता तुम्ही पाहताय या ठिकाणी माझी मदर माय मॉम जी कांद्याचं रोप उपटत आहे। अगोदर आपल्याला ते कांद्याचं जे बी असतं ते बी असं शेतामध्ये टाकावं लागतं आणि 2 महिन्यानंतर हे अशा प्रकारे रोप आपल्याला लावायला येते। आणि आता जे काय आपण करणार आहोत ते 2 महिन्यानंतरची प्रोसिजर आहे। पहिले कांदा लागवड करण्यासाठी खूप जास्त माणसं लागतात, म्हणजेच की मॅनपॉवर लागते। आणि या ठिकाणी आपण जे ग्रुप आहे तो स्त्रियांचा ग्रुप आहे, तुम्ही आता बघालच या ते ग्रुपवाईज त्यांचे ग्रुप असतात आणि त्यानुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी अशी कांदा लागवड करायची असते त्या ठिकाणी ही लोक म्हणजे ज्या स्त्रिया असतात त्या कांदा लागवड करतात। खूप मेहनतीचं काम आहे, त्यानुसार त्यांना जे काही पैसे असतात ते आपल्याला द्यावे लागतात। आणि त्यासाठी कांदा लागवडीच्या अगोदर आपल्याला खूप सारी पूर्वतयारी करावी लागते, म्हणजे असे ह्या प्रकारे त्यांना हे जे रोप आहे ते रोप अशा प्रकारे करून देणे, त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि ते जे रोप आहे ते पाण्यामध्ये लावतात। व्हिडिओ निघणार अख्खा, तुम्ही काय करताय काय कसं लावताय सगळं निघणार, बोललेलं आहे सगळं सगळं दिसत आहे। तुम्ही दिसताय दिसत मीना दिसते इकडून सगळ्या दिसत दिसतय सगळं सगळं चालू दे घेतलं खाली जी जाणते रान पाहिजे खाली
तर मित्रांनो 9 वाजल्यापासून आमची लागवड चालू झालेली आहे आणि आता मी तुम्ही बघताय हे रोप त्यांना पुरवतोय म्हणजे ते लावतील आणि ते कशा प्रकारे आता हे कांदे लावतात मी तुम्हाला तिथे गेलो दाखवतो असं हे काम शेती व्यवसाय चालू असतो बघा आता ते कशा प्रकारे खूप मेहनतीचं काम आहे ॲक्च्युली तुम्हाला ज्यावेळेस बघाल तुम्ही ते दिवसभर बाया ज्या असतात त्या लावणाऱ्या त्या लेडीज दिवसभर वाकून काम करतात तुमच्या वाकून वाकून कंबर दुखत नाही का मग दरवर्षी किती कांदा लावतो तुम्ही शंभर एक एकर आणि सगळं वाकून किती वाजता चालू करताय कांदा लावायला 8 ते किती वाजेपर्यंत आणि दिवसभर वाकून काम अरे तुम्ही आता ऐकलं असेल हे काय म्हणतायत की दरवर्षी यांचा जवळजवळ 50 ते 100 एकर कांदा लागून होतो आणि सकाळी 8 वाजता ते चालू करतात आणि रात्री म्हणजे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते कंटिन्यू असतं वाकून यांचं काम चाललेलं असतं तर अशा प्रकारे शेतकरी दिवसेंदिवस राबत असतो शेतामध्ये आता आपल्याला काय वाटतं की कांद्याचे भाव वाढले पण ते भाव का वाढतात आणि त्याच्यामुळे किती कष्ट असतं बरं आता हे थोडे आपल्याशी बोलू इच्छितात सांगा काय तुम्हाला वाटतं कांद्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं काम चालू ठेवण्याचं का चरवायचं आहे लावता सांगा हां पण शहरातली माणसं लय म्हणतात कांद्याचे लय भाव वाढले बरोबर आहे त्यांना पाहिजे 10 रुपये किलो कांदा शेतकऱ्याला परवडतोय का 10 रुपये हां उभं राहून सांगा मग 10 रुपये का अंदाज परवडतो का शेतकऱ्याला सांगा बरं ह्यांना किती खर्च येतो एकरी सांगा बरं ह्यांना अंदाज एकरी खर्च होत आहे 50,000 रुपये हा आणि 50,000 तेवढं एकरी भेटतं का आपल्याला येतय का जळतय कोण लावायचं काम तिकडे फाशी घेऊन मारा आणायचं काय करा लावा पैसे त्यांच्या मनात आलं द्यायचं तिकडे येतात बाजार आपण म्हणतो 2 पैसे होते म्हणून आपण लावतो ते असं कांदा यंदा वाढून बाजार बहुते काही पावसाने गिरत कांदा काय म्हणते काय बरं सगळं दुपारचे आता 2 वाजलेले आहेत आणि सर्वांनी जेवणासाठी सुट्टी केलेली आहे आता जेवण केल्यानंतर अर्धा तास ते आराम करतील पुन्हा एकदा त्यांचं काम चालू ते संध्याकाळी 6:30 जास्तीत जास्त 7 वाजेपर्यंत तर मित्रांनो आपली ही कांदा लागवड झालेली आहे थोडंसं काम राहिलेलं आहे परंतु ते आता उद्या होणार आहे परंतु आपलं ब्लॉग संपलेलं आहे आता वाजलेले आहेत 6 आणि ते जे काही त्यांचा ग्रुप आला होता त्यांनी सुट्टी केलेली आहे बाकीचं राहिलेलं काम उद्या परंतु आपलं ब्लॉग इथे संपलेलं आहे मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल आणि आणखी तुम्हाला अशाच प्रकारची व्हिडिओ जर पाहायची इच्छा असेल तर मला कमेंट करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणखी आपला चॅनल सबस्क्राईब करायचं तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे ते दाबा आणि घंटीला दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची व्हिडिओ पाहता येतील चला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा फिट राहा धन्यवाद